हॅलो स्टुडंट्स, रामदादा मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे. जर आपण ह्या चॅनलवर नवीन नसाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहील. तर आज आपण सुरू करणार आहोत बीजगणित भाग एक येता दहावी आणि प्रकरणाचं नाव आहे संभाव्यता. आता संभाव्यता म्हणजे काय असतं, कोणत्या तरी गोष्टीची शक्यता किती आहे, म्हणजे आज पाऊस किती पडणार आहे, आज क्रिकेट मॅच कोण जिंकणार आहे, आज म्हणजे उद्या काय होणार आहे आपल्याला माहित असतं का नाही, पण याला अशा प्रकारच्याच उदाहरणाला आपण शक्यता म्हणतो. तर याच्यामध्ये आपल्याला दिलंय सराव संच 5.1. आता इथे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत, ते काय म्हणत दिलंय प्रश्न, खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे. आता खालील प्रत्येक बाबतीत शक्यता किती आहे ती आपल्याला सांगायची किंवा आपल्याला लिहायची. मग काय म्हणले, वणिता. आता तुमच्यासारखीच एक वणिताला महाराष्ट्रातील म्हणजे वणिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. आता तिला माहिती आहे की महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाण, म्हणजे जिथं आपल्याला जावं असं वाटतं, पाहावं असं वाटतं, अशा प्रकारचे ठिकाण तिला माहिती आहे, त्या ठिकाणाची माहिती तिला आहे. मग काय म्हणते, त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत जाणार आहे. आता तिला महाराष्ट्रातील काही प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे आणि त्यातील एका ठिकाणी ती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जाणार आहे, तर काय, तर ते ठिकाण कोणकोणते आहेत बघा. तर आपल्याला शक्यता द्यायची आहे, अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा, अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. आता एकूण ठिकाण किती आहे ते आपल्याला द्यावं लागेल. मग एकूण ठिकाण आहेत 8. एकूण ठिकाण किती आहे, एकूण ठिकाण आहेत 8, म्हणजे तिला माहीत असलेले ठिकाण किती आहेत, 8 आहेत. मग तिला जायचं एका ठिकाणी, मग शक्यता किती असेल, 8 असेल, कारण ती कोणत्याही जागी जाऊ शकते. तर याचं उत्तर असेल शक्यता 8. आणि लक्षात, यानंतर दुसरा प्रश्न दिला आहे, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आता आठवड्यामध्ये किती वार असतात, आठवड्यामध्ये असतात 7 वार. मग आपण लिहायचं, आठवड्यामध्ये 7 वार असतात, आठवड्यामध्ये 7 वार असतात, 7 वार असतात, म्हणजे शक्यता किती असेल हो, शक्यता असेल 7, शक्यता असेल 7. झालं. त्यानंतर शेवट तिसरा प्रश्न दिलाय, पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने आपल्याला निवडायचा आहे. पत्त्याची कॅट आहे आणि त्या कॅट मध्ये एकूण पत्ते असतात 52, त्याच्यापैकी आपल्याला एक निवडायचा आहे. मग आपण लिहिणार, पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात. पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात, 52 पत्ते असतात. तर मग शक्यता किती असेल, 52 असेल, कारण आपलं कोणताही पत्ता आपण काढू शकतो, ठीक आहे, म्हणजे शक्यता असेल 52. हे झालं याचं उत्तर. त्यानंतर मग त्याच्यामधला चौथा, चल आता आहे चौथा प्रश्न. काय दिलाय की प्रत्येक कार्डावर एक संख्या, आता कार्ड आपण बघ, आपल्याला माहित आहे प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत, त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला निवडायचं आहे, म्हणजे त्याची शक्यता काय ती आपल्याला सांगायची. आता समजा मला सांगा, कार्डावरील संख्या काय असतील, कार्डावरील संख्या आणि कोणत्या कोणत्या असतील, कार्डावरील संख्या असतील 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आता इथं मात्र जर तुम्हाला प्रश्न 10 पासून म्हणलाय, तुम्ही जर 11 पासून स्टार्ट केला तर तुमचं उत्तर चुकतं. मग आता इथं एकूण कार्डावरील संख्या किती असतील, म्हणजे एकूण कार्डावरील संख्या, संख्या किती असतील किंवा कार्डाची संख्या जरी म्हणलं तर 11 असतील, म्हणजे शक्यता किती असेल, शक्यता किती असेल, शक्यता आपण 11 असेल. आता यानंतर आपण बघूया सराव संच 5.2. चला आता या प्रश्नामध्ये काय दिलंय, सराव संच 5.2 मधील प्रश्न पहिला काय दिलाय, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा, म्हणजे एन ऑफ एस लिहायचा आपल्याला. मग काय होईल इथं बघा, एक फासा व एक नाणी एकाच वेळी फेकायचा आहे आपल्याला, एक फासा फेकायचा आणि एक नाणी एकाच वेळी फेकायचा, म्हणजे आपल्याला नमुना अवकाश काय होईल. मग नमुना अवकाश, आता हे वाक्य लिहायची गरज नाही आहे, आपण लिहिणार नमुना अवकाश, एक फासा व
एक नाडी एकाच वेळी फेकल्यावर नमुना होता, शहरात आपण म्हणतो काय यस, आणि यस काय असेल, आता एक फासा व एक नाडी फेकल्यावर 1H 2H 3H 4H 5H 6H असा येईल, आणि नंतर 1T 2T 3T 4T 5T आणि 6T आणि म्हणजेच आता या नमुना अवकाशामध्ये घटकांची संख्या किती आहे ती आपल्याला मोजायला लागेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे एन ऑफ एस किती असेल, एन ऑफ एस नंबर ऑफ एलिमेंट इन यस याला आपण असं म्हणतो, तर किती असतील 12 असतील. आता यानंतर प्रश्न दुसरा दिलाय 2 3 5 7 या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती न करता, आता 2 3 5 7 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती तर करायचीच नाही आहे, न करता दोन अंकी संख्या आपल्याला तयार करायची, मग आता नमुना अवकाश लिहायचा, नमुना अवकाश आता नमुना अवकाश यस बरोबर असेल, आपल्याला अंकांची पुनरावृत्ती करायचीच नाही आहे, अगोदर 2 घेतलं तर पुन्हा आपण 2 नाही घेऊ शकत, म्हणजे पुढचा नंबर 3 घेऊ, 23 झाला, नंतर अजून 2 हा अंक घ्यायचा, नंतर 3 नाही घेऊ शकत, 5 घेतला, ठीक आहे 25 झाले. आता अगोदर आपण जर दशक स्थानी 3 घेतला तर इथं 2 घ्यावा लागेल म्हणजे 32 झाले, आता 3 आणि 5 घ्यावा लागेल म्हणजे 35 झाले, आता आपण एकदा 5 घेतलं तर 2 घ्यावा लागेल म्हणजे 52 आणि 5 घेतलं तर 3 घ्यावे लागेल म्हणजे 53. आता हे झालं आपलं नमुना अवकाश, ठीक आहे. नमुना अवकाश झाल्यावर आता आपल्याला लिहायचं एन ऑफ एस, म्हणजे या नमुना अवकाशामध्ये घटकांची संख्या, तर मोजायचं 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे त्या एन ऑफ एस किती आहे, 6 आहे, या नमुना अवकाशामध्ये घटकांची संख्या 6 आहे. आता ह्यानंतर प्रश्न दुसरा आहे याच्यामधला, चला प्रश्न दुसरा आहे, 6 रंगाच्या तपकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे आपल्याला पाहायचं, आता हे कोणत्या रंगावर स्थिर होऊ शकते, ठीक आहे. मग आता आपल्याला नमुना अवकाश जर लिहायचा असेल तर आपण लिहिणार नमुना अवकाश आणि नमुना अवकाश लिहिणार आणि नमुना अवकाश यस बरोबर नमुना अवकाश लिहिणार आणि याच्यामध्ये घटक कोणकोणते असतील, मग लाल, केसरी, पिवळा, कॉमा निळा, कॉमा हिरवा आणि कॉमा जांभळा. आता हे या प्रकारचे रंग आहेत आणि हा झाला आपला नमुना अवकाश. आता आपल्याला नमुना घटकांची संख्या द्यायची, म्हणजे नमुना घटक किती आहे त्या आपण दाखवतो एन ऑफ एस, नमुना अवकाशातील घटकांची संख्या आपण एन ऑफ एस दाखवतो, मोजायचं 1 2 3 4 5 6 तर एन ऑफ एस बरोबर किती असतील, 6, ठीक आहे. म्हणजेच तो बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होईल याची शक्यता किती असेल, 6 असेल, म्हणजे हे झालं आपलं नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या. त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया, चला प्रश्न काय दिलाय, वर्ष 2019 च्या मार्च महिन्यातील, आता मार्च महिन्याचा एक कॅलेंडर आहे, मार्च महिन्यातील 5 पट्टी किनाऱ्या तारखेचा वाढ मिळवणे आपल्याला या, म्हणजे हे दिलंय आपला प्रयोग दिलाय, मग आपण लिहायचं नमुना अवकाश. मग नमुना अवकाश लिहित असताना आपण लिहिणार यस बरोबर जे दिलंय आपण, मी थोडं खाली लिहितो हे नमुना अवकाश आणि नमुना अवकाश जे आहे की नाही ते यस बरोबर आपण लिहिणार. आता 5 पट्टीतील म्हणजे 5 पट्टी देणाऱ्या तारखेचा वार आहे, आता सुरुवातीला 5 तारीख आहे आणि दिवस कोणता आहे, संडे मंडे ट्यूजडे म्हणजे मंगळवार, तर आपण लिहिणार मंगळवार. नंतर 5 नंतर 5 पट्टीतील संख्या कोणती आहे, 10 आहे, इथं आहे संडे म्हणजेच रविवार. यानंतर 5 पट्टीतील तिसरी संख्या आहे 15 म्हणजे फ्रायडे म्हणजे शुक्रवार. यानंतर 15 नंतर 5 पट्टीची संख्या आहे 20 वेनसडे म्हणजेच बुधवार. आता 15-20 नंतर 25 म्हणजेच मंडे म्हणजे सोमवार. आणि यानंतर शेवटी 25 नंतर 30 आहे म्हणजे सॅटरडे म्हणजे शनिवार.
तर हा झाला आपला नमुना अवकाश. आता आपल्याला एन ऑफ एस लिहायचंय, म्हणजेच आपल्याला मोजायचे किती घटक आहेत ते. एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे एन ऑफ एस असेल आपलं सहा. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न चौथा. चला प्रश्न चौथा. प्रश्न चौथा काय म्हणतो बाबा, दोन मुलगे म्हणजे बी वन बी टू व दोन मुली जी वन जी टू यांच्यातून दोघांची एक रस्ता समिती बनवायची आहे. म्हणजेच काय, दोन मुले बी वन बी टू व दोन मुली जी वन जी टू यांच्यातून एक रस्ता समिती बनवायची आहे. मग रस्ता समिती बनवण्यासाठी, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी आपल्याला खालील कृती पूर्ण करायची आहे. म्हणजे आता मला सांगा, दोन मुलांची समिती आहे, म्हणजे दोन मुलांची समिती आहे म्हणजे काय असतील, मुलांना इथं आपण ठरवणार, इथं सांगितलंय बी वन बी टू म्हणजे बॉयज वन बॉय सेकंड गर्ल वन गर्ल सेकंड, म्हणजे आता इथं काय दिलंय, दोन मुलांची समिती आपल्याला बनवायची, म्हणजे इथं आपण लिहिणार बी वन बी टू. दोन मुलींची समिती म्हणजे जी वन जी टू गर्ल वन गर्ल जी वन जी टू असेल. ठीक आहे, त्यानंतर आहे एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. आता याच्यातून एक मुलगा घ्यायचा एक मुलगी घ्यायची, म्हणजे काय घेतलंय दिलंय बी वन जी वन घेतलं एकदा, तर आपण एकदा बी वन घेऊ शकतो आणि जी टू पण घेऊ शकतो, कारण एक मुलगा आणि एक मुलगी आपल्याला चालते ना. मग अजून सांगितलंय की इथं बी वन जी वन बी वन जी टू बी टू जी वन पण चालतं आणि बी टू जी टू पण चालतं, परंतु बी वन बी टू जी वन जी टू नाही चालणार, कारण एक मुलगा आणि एक मुलगी असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. आता म्हणून आपल्या नमुना अवकाश काय असणार आहे, नमुना अवकाश असेल बी वन बी टू बी वन बी टू बी वन जी वन बी वन जी टू बी वन जी वन बी वन बी वन बी वन बी टू बी वन जी वन बी वन जी टू आणि बी टू जी वन बी टू जी टू आणि जी वन जी टू. हे झालं आपलं नमुना अवकाश, आणि आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे नमुना अवकाश लिहायचा. याबरोबरच हे आपलं सराव संच 5.2 इथं संपतो. आता आपण बघूया 5.3.